आता बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत गावातल्या वेगवेगळ्या घडामोडी, जाणून घेऊयात आत्ता या क्षणापर्यंत काय काय घडलंय, सुरुवात करूया. सांगलीच्या पलूस तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला आणि त्याचबरोबर नागठाणे परिसरात प्रचंड गारपीट झाली आणि या गारपिटीचा फटका द्राक्षांच्या बागेला बसला आणि त्यामुळे या गारपिटीचा मोठा फटका द्राक्षबाग शेतीला बसलेला दिसतोय आणि त्याचबरोबर पलूस शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने धोंडीराज यात्रेला तडाखा बसला. सोलापुरात गुरुवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचं आगमन झालं आणि या वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान होत असल्याचं समोर आलं. अचानकपणे आलेल्या वाऱ्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली तर धुलीकणांमुळे वाहन चालकांना वाहनं चालवताना मोठी कसरत करावी लागली. सांगलीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उन्हाचा पारा 40 वर गेला होता. पावसाने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला. मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि पावसाच्या सरींमुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. कोल्हापुरात गुरुवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती आणि त्यामुळे वडाचं झाड एका गाडीवर कोसळल्याची घटना घडली. कोल्हापूर रत्नागिरी रोडवरील केरलीत ही म्हणजे इथे ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सरकारच्या नावातच म्हणजे सकारात्मकता असल्याचं मत मोहन भागवत यांनी म्हटलंय. समाज एकत्र असेल आणि समाजाचा दबाव असेल तर सरकारला समाज हिताच्या गोष्टी करणं बंधनकारक असतं. मग ते सरकार कोणतंही असो, सरकारला समाजाच्या सोबत राहावं लागत असल्याचं मोहन भागवत म्हणाले. अमरावतीत भानखेडा इथल्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. गुरुवारी रवी राणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावती इथे युवा स्वाभिमान पार्टीकडून आई अंबा माता मंदिरात महाआरती करून रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावरील राजद्रोहाचा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. राज्यात राष्ट्रपती राजवट यावी अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याचं भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. राज्यात कायदा सुव्यवस्थेची लष्कर टांगली जात आहेत, कायद्याचं राज्य शिल्लक राहिलेलं नाही असे विखे पाटील म्हणाले. सध्या राजकारणात खूप अस्थिरता आहे. 2014 आमची युती झाली आणि युतीचा पोपट मेला असल्याचं शिर्डीत बोलताना नीलम गोरे म्हणाल्या. आमचा विश्वासघात झाल्याचं गोरे म्हणाल्या. तसंच आशिष शेलारांनी युतीबाबत जे विधान केलं होतं ते चुकीचं असल्याचंही नीलम गोरे यांनी म्हटलं. नांदेडमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची चांगलीच धावपळ उडाली. शुक्रवारी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख असल्याने सदस्यांना समाज कल्याण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागतात आणि या मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास पद रद्द करण्याचा इशारा निवडणूक विभागाने दिला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मंगरुळपीर आणि वाशिम एसटी आगारातील 938 पैकी 938 कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटी सेवा पूर्ववत झाली. रिसोड एसटी आगारातील बडतर्फ 12 कर्मचारी तब्बल 5.5 महिन्यांनंतर कामावर रुजू झाल्यानं कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. तटरक्षक दलाची हावरक्राफ्ट बोटचा पाळंदे समुद्र किनाऱ्यावर मुक्काम वाढला असून तांत्रिक बिघाडामुळे ही बोट समुद्र किनाऱ्यावर दाखल झाली आणि ही बोट गेली 2 दिवस पाळंदे समुद्रावर उभी आहे. या बोटीला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहे. शहीद आनंद गवई यांच्यासह इतर 2 शहीदांच्या स्मारकासाठी त्यांचे आई वडील अकोल्यातील लक्झरी स्टँडजवळील पार्कमध्ये धरणे आंदोलन करताना दिसत आहेत. मात्र त्यांना फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून दाबून ठेवल्याची घटना घडली. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लॉक तोडून बाहेर काढले. हिंगणघाट शहरातील पिंपळगाव इथल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे आदिवासी वसतिगृह बांधकाम सुरू आहे. वसतिगृहाची भिंत झोपडपट्टीत आल्यास घरांना धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे इथल्या रहिवाशांनी उपायुक्तांना निवेदन दिलं. कुठल्याही सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास तात्काळ गुन्हे दाखल होतील अशा सूचना शेगाव पोलिसांनी केल्या. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सूचना केल्या.
वाशिममध्ये आसेगाव वीज उपकेंद्र अंतर्गत असलेल्या परिसरात अचानक वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. वाशिमच्या आसेगाव वीज उपकेंद्र अंतर्गत असलेल्या कोयाळी पेटगाव वरुड तोफा या परिसरात गावांमध्ये रात्रीपासून वीज पुरवठा खंडित असल्याने शेतकरी आक्रमक झाले. यवतमाळ जिल्ह्यात नाफेडतर्फे सुरू असलेली चणा खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरू असून काही ठिकाणी खरेदी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माल कमी दराने विकावा लागतोय. त्यामुळे नाफेडने ताबडतोब चणा खरेदी सुरू करावी या मागणीसाठी आर्णी इथले शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांच्यासह शेतकऱ्यांनी सायकलवर भोंगा लावून आक्रोश रॅली काढली. बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी हटाव नगरपालिका बचाव म्हणत आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे. मुख्याधिकारी बीडमधील मूलभूत वस्तू सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याचा यावेळी आरोप करण्यात आला. तर जोपर्यंत मुख्याधिकारी यांची बदली होत नाही तोपर्यंत उठणार नाही असा आक्रमक पवित्रा आम आदमी पार्टीच्या आंदोलकांनी घेतला. मनमाडमध्ये जनता नागरी सहकारी या पतसंस्थेत अनेकांनी त्यांच्या ठेवी ठेवल्यात पण 18 महिन्यांपासून पतसंस्थेचं कार्यालय बंद असल्यानं ठेवीदार हवालदिल झालेत. अनेकदा तक्रार करून सुद्धा कुणी दखल घेत नसल्यानं ठेवीदारांनी आमरण उपोषण सुरू केलं. राज्यात मातंग समाजावरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मातंग समाजाच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या ठिकाणी मोठ्या संख्येनं समाजबांधव उपस्थित होते. आंदोलनाचं निवेदन नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी स्वीकारलं आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं समाजबांधव उपस्थित होते. आंदोलनाचं निवेदन या ठिकाणी स्वीकारण्यात आलं. नागपूर मनपाच्या गुरुवारच्या अखेरच्या स्थायी समितीच्या सभेत पप्पू देशमुख यांनी निवासी वापराच्या जागेमध्ये दारू दुकान थाटल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी यांनी प्रशासनाला दिले. जळगावात घरच्या अंगणात लावलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मटण पार्टीमध्ये सामील असलेल्या 3 पोलिसांना पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी तडकाफडकी निलंबित केले. दिलीप धावडे, खुशाल कोचे, राजेंद्र लांबट यांनी निलंबित पोलीस कर्मचाऱ्याची नावे आहेत. निलंबन आदेशात न्यूज 3 लोकमतवर बातमी लागल्याचा उल्लेख आहे. धुळ्यात जप्त करण्यात आलेल्या 89 तलवारीचं प्रकरण आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं. यासाठी धुळे पोलीस जालना पोलिसांच्या संपर्कात असून आवश्यक ती माहिती ते पुरवत आहेत. तर याआधी नेमक्या किती तलवारी कुठून आणि कोणत्या विकल्या गेल्या याचा तपास धुळे पोलीस घेत आहेत. विविध प्रकारच्या वस्तू चिटकवण्यासाठी वापरले जाणारे स्टिक फास्टचा उपयोग लहान मुलं नशा करण्यासाठी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगोलीच्या जवळा बाजार शहरात ही घटना हा जो प्रकार आहे तो उघडकीस आला. हा प्रकार पोलिसांना माहीत होता. शहरातील काही जनरल स्टोअर्स चालकांना स्टिक फास्ट ट्यूब विक्री करू नये याबाबत नोटीस बजावण्यात आली. बीडच्या पाटोदा तालुक्यातील पिठी नायगाव इथे भर दिवसा 3 शेतकऱ्यांच्या घराचं कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. शेतातील उन्हाळ काम सुरू असल्याने सर्वजण शेतात गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरावर डल्ला मारला. बीड जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं. चंद्रपुरात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन केल्याप्रकरणी पुण्याच्या पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 10.80 कोटी दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई कोरपना तहसीलदारांनी केली आहे. चंद्रपूर शहरालगत पडोली ते राजोरा तालुक्यातील वंचडी रस्त्याच्या बांधकामासाठी कंपनीला 1000 ब्रास दगड आणि मुरून उत्खनन करण्याची परवानगी मिळाली होती. यवतमाळमध्ये पुष्पगुंज सोसायटीमध्ये आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून 11 मोबाईल आणि 2 लॅपटॉपसह 1,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव इथल्या ओंकार गृहनिर्माण सोसायटी इथे 3 चोरट्यांनी 2 फ्लॅट तसंच खुडद रोड इथल्या एक बंद असलेलं कार्यालय आणि शेळेमळा इथल्या शुभम सोसायटीमधील 1 फ्लॅट फोडून चोरी केली. चोरट्यांनी घरातील मुद्देमाल चोरून दिला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. उसाव शहरात पाणी पुरवठ्याच्या वेळेतच भारनियमन वाढल्याने नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण होते. पाणी पुरवठा आणि भारनियमन याचं योग्य ते वेळापत्रक ठरवून पाणी पुरवठा काळात भारनियमन थांबवावं अशी मागणी महावितरणकडे करण्यात आली.
गोंदिया जिल्ह्याच्या सालेक्सा पोलीस ठाण्यांतर्गत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. व्यक्तीचा मृत्यू धावत्या रेल्वेतून पडून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान स्टेशन मास्तरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. भंडारा उपविभागीय अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्याकरता गेलेल्या पवनी पोलिसांचा आरोपीसोबतच पार्टी करताना एक व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांनी आरोपींसोबत मटण पार्टी केल्याचं समोर आलंय. स्थानिक आमदारांनी हा व्हिडिओ व्हायरल केला. पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. रेल्वेच्या चौथ्या मार्गाचा भूसंपादित जमिनीसाठी तुटपुंजी रक्कम दिल्याबाबत या शेतकऱ्यांनी निवेदन दिलं. चाळीसगाव इथल्या न्यायालयात वकिलावर झालेल्या हल्ल्याचा यावर इथे निषेध करण्यात आला. यावर तहसील कार्यालयात स्थानिक न्यायालयाच्या वकील संघाने निवेदन दिलं. वारंवार वकिलांवर होणारे हल्ले लक्षात घेता शासनाने तातडीने ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलास मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात आली. वाशिमच्या अकोला नांदेड महामार्गावर रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना वाशिमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढतच चाललेला आहे. दिवसभरात शहरातील तापमानाचा पारा 45 अंशांवरती गेल्याचं पाहायला मिळालं आहे. वाढत्या तापमानामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान वाढत्या उष्णतेनं धरण विहीर बोरवेलच्या पाणी पातळीत झपाट्यानं घट होते. सध्या कार प्रकल्पात आपण जर पाहिलं तर 5.77 दशलक्ष घनमीटर, तर या ठिकाणी पुढलं एक धरण जे आहे पंचधारा धरणात 3.49 दशलक्ष घनमीटर, डोंगरगाव प्रकल्पात 0.7 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. बुलढाणा जिल्ह्यातील वानखेडे या गावातील इलेक्ट्रॉनिक तार तुटल्याने संपूर्ण गाव अंधारात होतं आणि त्यामुळे मोहन श्रीराम रोंदळे नामक खासगी वायरमॅनने चक्क ट्रॅक्टरचा आधार घेत रात्रीच्या अंधारात तुटलेली तार जोडली आणि गावाला प्रकाशमय केले. त्याच्या या कामाचं कौतुक जरी होत असलं तरी या वायरमॅनचं हे काम धडकी भरवणारं होतं. रत्नागिरीतील बुरुंडी गावात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सर्वधर्मीय बांधवांनी पार्टीला हजेरी लावली. चाळीसगावमधील हनुमान सिंग राजपूत नगर इथे सप्तशृंगी मंदिराजवळ बुधवारी रात्रीच्या वेळी माईक आणि स्पीकर लावून कीर्तन सुरू होतं. तेव्हा शहर पोलीस निरीक्षक के पाटील यांनी हे कीर्तन बंद पाडलं. शिवाय ते बूट घालून नारदाच्या गादीवर चढले आणि यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाला खडे बोल सुनावले. त्यामुळे वारकरी संप्रदायाने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. ज्योतिबा मंदिर परिसरात झालेल्या जोरदार पावसाने सगळीकडे गुलाबी पाणी पाहायला मिळाला. नुकतीच ज्योतिबा यात्रा पार पडली आणि यावेळी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली होती. गुलाल या पावसाने धुऊन निघाला. ज्योतिबा यात्रेनंतर गुलाल धुवायला हमखास पाऊस येतो अशी आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. जळगावमधील पाचोऱ्यात जातीय सलोख्याचं दर्शन घडून आलं. पाचोरा पोलीस स्टेशन आणि महसूल विभागाचं शांतता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.